राज्यभरातील सुमारे 55 एसटी डेपोंमधील कामकाज बंद असून या संदर्भात शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. आज यावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत, मात्र आता महामंडळाचं शासनात विलीनीकरण करावं यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज हायकोर्टाच्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली, त्यामुळे उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तुर्तास एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजय कुमार यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. संपाविरोधात एसटी महामंडळानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज राज्यातील 250 डेपोंपैकी 59 डेपोंचं कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निर्देशानंतरही काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी विचार न करत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.